आता आपल्याला आज जाऊन जानकीला सावरायचं आहे आणि याची सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे, त्यामुळे तुला असं खचून चालणार नाही आतेबाई। या तिच्या अवस्थेत तिच्याशी बोलणं तर सोड, तिच्याकडे बघणार सुद्धा नाही मला। अरे भवानी बाईचं बाकीत मला माहिती होत, तुलाही सांगितलं होत की मी ते अंधारात डोळ्यांचा काय उपयोग, ते कळूनच पडलेले बरे। एक चालली आहे प्रकाशाकडून अंधाराकडे आणि दुसरी चालली आहे अंधाराकडून प्रकाशाकडे। तू बोलली पण असेल ती। शुभ बोल ग ना रे, शुभ बोल। शुभ बोल काय, जे काय बोलायचं ते आधीच बोलून बसले मी। आता जबाब दिलाय पोलिसांना, मी पाणी आणायला गेल्यानंतर ती मला दिसलीच नाही म्हणून। आता या बाईने जाऊन सांगू दे मी तिला गच्चीत घेऊन गेले। आली का पंचाय तुम्ही कधी आला? मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर कोण कोण आहे माहितीये? तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार कोण कोण आलाय? जानकी आतेबाई, आता कसं होणार माझं? काही होणार नाहीये, सगळं घर अजून तुला सांभाळायचंय। काहीतरी कारण काढून घराची जबाबदारी नाही घेता आता येणार तुला। आता लवकरात लवकर बरं व्हायचं आणि पटकन घरी यायचं, कारण मी माऊला पण सांगून आलोय की परत येताना तुझ्या आईला घेऊन येईन म्हणून। मी परत कधीच माऊला पाहू नाही का शकणार? असं कधीही बोलायचं नाही, कारण तू काय कायमच अशी राहणार नाहीयेस। नाही जानकी, दादा बरोबर बोलतोय। बघ तुला काही दिवसांनी दिसायला लागतं की नाही, डॉक्टर म्हणाले तशी शक्यता आहे। शक्यता आहे म्हणजे खात्री नाहीये ना? तुला काय वाटत असेल ते आम्ही सगळेजण समजू शकतो, पण फक्त एवढं लक्षात ठेव आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत। आतेबाई आणि गणेशला घेऊन घरी जातो। मला काय वाटतं मी थांबतो इथे, तू यांना घेऊन घरी जा, तुलाही विश्रांतीची गरज आहे। जानकीला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही। ठीक आहे मी जातो। बाप रे भाऊजी, वेळ लागल्यावर माणूस काही बडबडायला लागतो हे ऐकलो होत, पण आज तर खरंच पाहते एवढी भीती। पण काय करणार, जानकी आता तिकडे शुद्धीवर आलीये म्हणजे ती स्वतःहून सांगणार तिला गच्चीवरून कोणी पाडलं, का पाडलं, कशासाठी पाडलं। पण हरकत, तुमच्या पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा। मी तिला भेटून येऊ का आज? जाऊ नको, तिला आता थोडी झोप लागली। मी बोलणार बिलणार नाही तिच्याशी, तिला कळणार पण नाही। लांब उभं राहून बघीन माझं जानकी ताईला। ठीक आहे, पण लक्षात ठेव ऍक्सिडेंटच्या संदर्भात किंवा त्याच्या दृष्टीच्या संदर्भात एकही गोष्ट बोलायची नाही। जाते मी। साहेब, पेशंट शुद्धीर आलाय ना? नाही, मला त्यांचा आता स्टेटमेंट घ्यायला हवा। नाही तसं मी रिसर्च डॉक्टरांशी बोललोय। ठीक आहे, तुलाही यायचं होतं ना आतमध्ये, आमच्या बरोबर चल। नाही नको, राहू दे, मी थांबते इथंच, तुम्ही करा तुमचं काम। मॅडम तुम्ही आत आला तर माझी काहीच अडचण नाही आहे, उलट तुम्ही जर आत आला तर बरंच होईल, कारण या केसमध्ये तुमची साक्ष फार महत्वाची आहे आणि आता तिथे नेमकं काय घडलं हे सुद्धा कळेल, ते पण पेशंटच्या तोंडून। तुम्ही पण चला।